एक महिन्यापूर्वी साधारणतः एक पत्रकार परिषद घेतली होती की आपण एक महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की लातूर टेंभुर्णी हा 4 लेन करा आणि त्या 4 लेनवरचा मुरुड अकोला ते येडशी हा चौपदरीकरणाला मान्यता द्या. याच्यासाठी आपण मागच्या एक महिन्यापूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि देशाचे मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेबांना विनंती केली होती या महिन्याभरात ह्याचा निर्णय घ्या, अन्यथा आम्ही 17 सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून आम्ही नितीन गडकरी साहेबांचं नागपूरमधील कार्यालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषणाला बसू. आपल्याला 17 तारखेची त्या ठिकाणी परवानगी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळं मिळालेली नाही नव्हती. आता आपल्याला त्या ठिकाणी 22 सप्टेंबरची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि उद्याचा दिवस मध्ये राहिला आहे. आणखीनही त्या कामाला नितीन गडकरी साहेबांनी मान्यता दिलेली नाही म्हणून आम्ही आता आज लातूरची पत्रकार परिषद घेतली. आता उद्या नागपूरमधली पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता आहे आणि परवा दिवशी सकाळी आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना त्या ठिकाणी दीक्षाभूमी इथं आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना वंदन करून आम्ही त्याच्यानंतर महात्मा गांधींच्या त्या ठिकाणी सीताबर्डीला जाऊन त्यांना वंदन करून आम्ही हे आमरण उपोषण आम्ही परवा दिवशी सकाळी 10:10 चालू करणार आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून लातूरच्या जनतेला सांगू इच्छितो की जोपर्यंत नितीन गडकरी साहेब ह्या रोडला मान्यता देणार नाहीत तोपर्यंत आम्ही जीव गेला तरी हरकत नाही, हे उपोषण थांबवणार नाहीत.